भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी आज जयंती. चैत्यभूमीवरती उसळला भीमसागर. पालिकेकडूनही जय्यत तयारी. बुलडाण्यात आंबेडकर जयंती निमित्तानं जल्लोषाचं वातावरण. थाटामाटात साजरी केली जाते भीमजयंती. फटाक्यांच्या आतिषबाजीत नागरिकांचा उत्साह. देवरुखमध्ये साकारली बाबासाहेब आंबेडकरांची रांगोळी. कलाकार विलास रहाटेंनी पिंपळाच्या पानावरती साकारली रांगोळी. अंधेरी सबवे पूरमुक्त करण्यासाठी आणखी 209 कोटींचा खर्च. कामासाठी किमान 3 वर्ष लागण्याचा अंदाज. खासगी भूखंडावरील वृक्ष छाटणीसाठी सोसायट्यांना नोटीस. प्रतिझाड 800 रुपये ते 4000 रुपयांचा भरावं लागणार शुल्क. उरण पदवेल मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव. नवघर फाटा ते बोकडविरा पोलीस चौकीपर्यंत चौपदरी मार्ग होणार. मुंबईच्या दूध बाजारपेठेवरती अमूलचं वर्चस्व. दररोजच्या दूध विक्रीत अमूलचा वाटा 40%. मुंबईतून कोकण मार्गे 32 उन्हाळी गाड्यांची सोय. सुट्ट्यांसाठी फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना मिळणार दिलासा. सीयूईटी पीजी परीक्षेचा निकाल जाहीर. 262 शहरातील 572 केंद्रांवरती घेण्यात आली होती परीक्षा. राज्यातील तापमानात वाढ. रेल्वे स्थानकात पाण्याच्या सुविधेत वाढ करण्याचा निर्णय. रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरू. शिवाजी पार्क परिसर लवकरच होणार धूळमुक्त. पालिकेकडून माती काढण्यास सुरुवात. मैदानात लाल माती न टाकण्यासाठी पालिकेचं सार्वजनिक विभागाला पत्र. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबईतून उत्तर भारतासाठी ट्रेन. 22 अतिरिक्त विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय. महाराष्ट्रावरती जलसंकट. प्रमुख धरणांमध्ये 34.10% पाणी शिल्लक तर टँकरची संख्या 2000. पुढील 3 दिवसात उन्हाचा पारा जाणार 40 पार. मुंबईसह ठाण्याला अलर्ट जारी. रेल्वे रुळांवरती पाणी साचू नये म्हणून प्रशासनाची खबरदारी. पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकावरती महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी. राज्यामध्ये सलग 6व्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी. तर जळगावातील शेतकऱ्यांना बसला सर्वाधिक फटका. 7500 हेक्टर शेतीची झाली माती. कापसाच्या दरात चढउतार सुरूच. कापसाचे भाव 3 दिवसांमध्ये सरासरी 300 रुपयांनी कमी. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिरावले. 4300 ते 4600 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनला भाव.